बंद असं आम्ही ऐकलंय बार मध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये शेतकऱ्याच्या घरात पोरीच लग्न आहे आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे अरे यांना पेन्शन पाहिजे अरे यांना दीड दीड पगार आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत पैसे मागतायत आणि म्हणून इथं दहा दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून दोन लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या व्हिडिओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू शेतकरी आम्ही तिथे जाऊ